केंद्र सरकारने अग्निपथ ही योजना युवकांकरता लागू केली आहे. मात्र देशात या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना आता राज्यातील विविध संघटना राजकीय पक्ष विरोध करायला लागला आहे. वर्ध्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष संदीप किटे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन केलं आहे. जिल्ह्यातील युवक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस केंद्राच्या मोदी सरकारने जे अग्निपथ योजना जे 4 वर्षाचा कंत्राटी पद्धतीनं जे सैनिक भरती करून आले आणि ज्या पद्धतीने त्यांनी 4 वर्षाचं जे कंत्राटी पद्धतीवर युवकांना भरती करून आली आणि त्यानंतर 4 वर्ष झाल्यानंतर त्यांना पुढे काय बा ह्या या दृष्टिकोनात जर विचार केला आपण तर जर पाहिलं तर हा फक्त युवकासोबत केलेला खेळखंडोबा आहे. म्हणजे युवकांनी 4 वर्ष नोकरी करायचं आणि पुढे 4 वर्षानंतर मग जेव्हा ते त्याचा बॉन्ड संपल्यावर 4 वर्षानंतर काय करायचं आणि त्यांनी असंही म्हटलं का आम्ही 12 लाख रुपये देऊ बा म्हणजे 23व्या 24व्या वर्षी जर आम्ही 12 लाख 20 लाख रुपयाचं प्रलोभन दिलं जर पाहिलं आपण जर आज आपण पाहिलं असं का मोदी सरकारने निवडणुकीच्या अगोदर त्यांनी आश्वासन केलं होतं का आम्ही 2 कोटी बेरोजगारांना नोकरी देऊ बा. आपण जर पाहिलं 15 लाख आम्ही खात्यात देऊ बा. हा जर पाहिलं आजपर्यंत सर्व लोकांनी हे गोष्ट विसरून पुन्हा हे जे आता यांनी जे आंदोलन हे केलं का 4 वर्षात आम्ही बा मिल्ट्री सरकार संवेदनशील विषय हा असा आहे का बा तिथे 2 वर्ष म्हणजे सतत मेहनत केल्यानंतर तो तापून सलगून तो सैनिक भरती होते आणि कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग न घेता 4 वर्ष त्याला सैनिकामध्ये भरती केलं जाईल. काम कोणतं दिलं जाईल का दिलं जाईल हेही त्यांनी स्पष्ट केलं नाही. म्हणून आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पूर्व वर्धा जिल्ह्यात आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज ह्या अग्निपथ योजनेचं आणि केंद्र सरकारचा निषेध म्हणून आम्ही आंदोलन घेत आहे. आणि सर्वात प्रथम असते मातृभाषेची रक्षा देश आणि ह्या सरकारने देशच निलाम केलेला आहे. अदानी अंबानींचे करोडो अरबो रुपये माफ करू शकतात पण एका सैनिकाला 20 वर्ष नोकरी देऊ शकत नाही. मी स्वतः एक इथे अकॅडमी चालवतो. एक सैनिकचं ट्रेनिंग पूर्ण करायला त्याला 1.5-2-3 वर्ष लागतात आणि यांनी 12/48 ड्युटी करून 6 महिने मायनस केले 42 महिने उरतात. 1 वर्ष म्हणजे 12 महिने सुट्टी काढली तर फक्त तो 2-2.5 वर्ष नोकरी करत त्याच्यानंतर त्याचं भविष्य काय आहे. त्याच्यानंतर अधिकाऱ्यांना ते भरती करत नाही आहे. जो आमचा मजूर शेतकरी आहे ग्रामीण भारताचा योग आहे त्यालाच फक्त बकरा बनवता ना. अरे जब ही योजना अच्छी है तो आप अधिकारों को भी भर्ती करो ना. उसमें आपने अलग क्यों रखा हुआ है. और उसके बाद इसकी पेंशन भी कुछ नहीं है. जो डिस्ट्रिक्ट सोल्जर बोर्ड से उसको फैसिलिटीज मिलती है कैंटीन की या कोई सिलाई मशीन एजुकेशन की स्कॉलरशिप वो इसमें कुछ भी नोट किया हुआ नहीं है इसके अंदर. और वो आने के बाद अगर वो बच्चा शादी करना चाहती है वो लड़की शादी करना चाहती है उससे कौन शादी करेगा. तो ये सिर्फ डिफेंस का सब्जेक्ट नहीं है सामाजिक भी विषय है. और इस सरकार ने ये हुकुमशाही की है किसी भी विरोधी पार्टी के साथ जैसे भी जो अपनी एक संगठन हो ये होता है कमेटी होती है पार्लियामेंट की ज्वाइंट पार्लियामेंट कमेटी उसमें डिस्कस नहीं किया किसी पक्ष से डिस्कस नहीं किया. ये तो बिल्कुल हिल्टर ने जैसा राज चला रहा था वैसे ही राज यहाँ पे चल रहा है. फिर लोकशाही की वैल्यू क्या रहेगी. आपको करना क्या है. आप देश के लिए ठेका चला रहे हो. अरे एक कोई कंपनी है क्या ठेके पर आप चला रहे. वहाँ पर तिरंगे का सवाल है और तिरंगे के सवाल के लिए चाहे 1 अरब रुपये देना पड़े वो देना पड़ेगा गवर्नमेंट को. सरकार ने इसके ऊपर विचार करना चाहिए कि आप पर उसके 4 महीने के बाद क्या बोला कि पैरामिलिट्री में लगाएंगे. जो पैरामिलिट्री में नौकरी बच्चों को लगेंगे वो नौकरी आप रोक रहे हो. अरे आप नौकरी रोजगार बढ़ा नहीं रहे हो इसको रोक रहे हो. और अगर आपकी नीयत अच्छी है तो आपने 4 साल जब वो घर आएगा उसी वक्त उसको ज्वाइनिंग लेटर पैरामिलिट्री का दीजिए. आप सिर्फ वो झुंझुना जो मीठी गोली जो होती है 16 लाख देंगे स्मार्ट सिटी बनाएंगे ये सब आपने जैसा झुंझुना मीठी गोली दी है वैसी मीठी गोली जवानों के साथ धोखा मत कीजिए. आप वो पूरा पसीना बहाता है 2-3 साल. मैं खुद फौज में रहा हूँ. एक सोल्जर को ट्रेन होने के लिए 9 साल तो ट्रेनिंग होता है 1 साल समझ लो. और उसको बंदूक वगैरह पकड़ने के लिए 2-3 साल अलग अलग चीज़ें वो सीखता है. जैसे कि डॉक्टर जूनियरशिप करता है वकील जूनियरशिप करता है वैसा भी नया सोल्जर एक सीनियर के अंडर में तैयार होता है और 10 साल के बाद उसमें मैच्योरिटी आती है हिम्मत आती है. 4 साल में वो क्या करेगा. अगर आप भर्ती करना है तो उसको एडमिनिस्ट्रेशन ब्रांच में कीजिए सिग्नल ब्रांच में कीजिए.
ऐसे जो आर्मी सर्विस कोर है उसमें कीजिए, लेकिन जो मेन रोल बॉर्डर का है, जो वार है जहाँ पे दहशतवादी के साथ लड़ना पड़ते हैं, वहाँ पे इन लोगों का बलि मत चढ़ाओ। अपने राजकीय रोटी सेकने के लिए जवानों का बलि मत दिया। पुलवामा में आपने बहुत कर दिया, सब जगह आपने कर दिया, दोबारा वही षड्यंत्र सरकार रख रही है। मैं मोदी सरकार का राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के तरफ से और जवान डिफेंस करियर अकेडमी वर्धा के तरफ से